नमस्कार, सिंधुदुर्ग लाइव मध्ये आपलं स्वागत। पाहूयात काही ठळक घडामोडी। डेडलाइन सुप्रसिद्ध आहे लक्ष्मीनारायण होंडा। अभयारण्य नको, हत्ती पकड मोहीम राबवा, स्थानिकांची आग्रही मागणी। फडणवीसांच्या टीकेचा शिवसेना नेत्याने घेतला समाचार। आणि सावंतवाडीत मनसेचं हॉर्न बजाव। डेडलाइन सुप्रसिद्ध आहे लक्ष्मीनारायण होंडा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉइस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। मोर्ले गावाला आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली आहे। हत्तीबाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी अभयारण्य नको, हत्ती पकड मोहीम राबवा अशी आग्रही मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। कोकणात सुरू असलेल्या हत्ती उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी वनाधिकारी मोर्ले केर आणि यवळे येथील लोकांच्या उपस्थितीत आमदार वैभवजी नाईक यांनी बैठक घेतलेली आहे। खास त्यांच्यासमवेत सर्व मंडळी शिवसेनेचे या ठिकाणी आहेत। चांगली चर्चा झालेली आहे, काही ठोस निर्णय घेऊन वनविभागाला सूचना दिलेल्या आहेत। आपण वैभवजी यांच्याशी संवाद साधूया, कशा पद्धतीने लोकांनी आपल्या भावना मांडल्या आणि लोकांना कशा प्रकारे या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने पालकमंत्र्यांच्या वतीने या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे। लोकांनी आपल्या समोर आपल्या भावना मांडल्या आहेत, वाढत चाललेलं आहे, खरं तर गेले 2-3 दिवसामध्ये हत्ती मनुष्यवस्ती आला होता आणि त्या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत, आपले यावेळी खासदार विनायक राऊत आणि दीपकभाई केसरकर यांनी आम्हाला शिवसेनेच्या सतीश सावंत, संदेश पाटकर, नागेंद्र परब, आपले शैलेश परब या सर्वांना या ठिकाणी, संजय परब जिल्हा परब या सर्वांना या ठिकाणी पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्यात सांगितलं। आणि आम्ही एवढं सांगू शकतो की या सगळ्या ग्रामस्थांबरोबर आम्ही सर्व संपूर्ण शासन या लोकांच्या पाठीशी आहोत आणि लवकरात लवकर हत्ती बंदोबस्तासाठी ज्या ज्या योजना करावं लागतील त्या त्या योजना करू। पालकमंत्र्यांशी सुद्धा या लोकांशी संवाद करून दिलेला आहे, खासदार साहेबांशी सुद्धा संवाद करून दिलेला आहे, दीपकबाईंशी संवाद करून दिलेला आहे आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये ते सुद्धा स्वतः या ठिकाणची पाहणी करणार आहेत। आता पहिला प्रश्न आहे की हत्तीला पकडण्यासाठी प्रोसेस आजपासून या ठिकाणी सुरू होईल, त्यासाठी जी जी परवानगी लागेल त्या त्या परवानगी आपण घेण्यासाठी प्रयत्न करतो आहे। आणि दुसरं, या ठिकाणी हत्तींना खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी तिसरा सोय करत आहे आणि त्याजवळ हत्तींना जी नुकसान रुपये मिळाली हत्तीच्या याच्यात ती नुकसान रुपये शक्ती सावंतांच्या माध्यमातून आता आम्ही त्याचं नियोजन करतो आहे की ही त्याप्रमाणे चक्रीवादळामध्ये जी नुकसान रुपये वाढली त्याचप्रमाणे शेतकऱ्याची या वन्य प्राण्यापासून होणारे सुद्धा नुकसान रुपयेचं ह्या ठिकाणी वाढलं पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे। आणि आम्ही खरं तर आम्ही सर्व मंडळी पालकमंत्र्यांना आणि संजय राठोडांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा या भागाचा दौरा करावा आणि ही परिस्थिती जाणून घ्यावी। नक्कीच या ठिकाणी एक कुठेतरी आज आश्वासक असं पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे। लोकांची जी मागणी आहे दुसरी की हत्ती पकड मोहीम आणि तिलारी खोऱ्यात जे निसर्ग संवर्धन होत आहे, जे वन संवर्धन होणार आहे, अभयारण्याच्या पार्श्वभूमीवर जरी अभयारण्य नसलं तरी तशाच प्रकारचं वनखातं पाऊल घेत आहे। तर त्या बाबतीत लोकांनी आपल्यासोबत भावना मांडली, काय आपली भावना मांडली? खरं तर या हत्तीच्या उपद्रवाच्या निमित्त मोर्ले या परिसरामध्ये आम्ही सगळेजण आलो, खरं तर पालकमंत्री उदयजी सामंत असेल, या भागाचे खासदार विनायकजी राऊत असतील, त्या भागाचे लोक आमदार दीपकभाई केसरकर असतील, त्या तिन्ही नेत्यांच्या सांगण्यावरून आम्ही सगळे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोर्ले गावाच्या ग्रामस्थांची भेट घेण्याकरता आणि इथली जी काही हत्तीच्या उपद्रवामुळे जे काही नुकसान झालं त्या जी काही सगळी माहिती घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो आणि लोकांना या सगळ्या कठीण प्रसंगामध्ये संपूर्ण राज्य सरकार हे या मोर्ले गावाच्या किंवा या 5 केर असेल किंवा इथल्या भागातल्या 5 गावाच्या पाठीशी खंबीरपणे आहे हे सांगण्याच्याकरता या ठिकाणी आम्ही आलो। खरं तर जो अभयारण्याचा प्रश्न आहे तो गेली अनेक वर्षाचा प्रश्न प्रलंबित आहे। खरं तर हत्तींचं संवर्धन पण व्हावं, प्राणी हत्ती एक महत्त्वाचा प्राणी आहे आणि त्याचं संवर्धन व्हावं आणि तो विशेषतः या कोल्हापूर आणि तिलारी आणि या सिंधुदुर्ग परिसरामध्ये आहेत, जवळजवळ 8-9 अशा प्रकारचे तस्कर असतील, हत्ती असेल, पिल्लं असतील, अशा प्रकारचं संपूर्ण 8-9 हत्ती त्या परिसरामध्ये आहेत आणि गेले अनेक वर्ष हा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्या ठिकाणी निर्माण झाला आहे। एक शेजारचं कर्नाटक राज्य असेल आणि आपला महाराष्ट्र राज्य असेल, यामध्ये हा हत्तींचा वावर हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे। खरं तर आज मोर्लेमध्ये ग्रामस्थांची चर्चा करत असताना ज्या दहशतीच्या वातावरणाखाली ग्रामस्थ आहे त्यांना कुठेतरी आम्ही म्हणजे त्यांना शक्ती किंवा त्यांच्या मागे आपण आहोत ही भूमिका आम्ही या मांडण्याकरता आलो।
दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती त्यांना नुकसान भरपाई ही मिळाली पाहिजे हा एक त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे जुने निकष आहेत जुने नॉर्म्स आहेत हे बदलून आता नव्या नॉर्मप्रमाणे म्हणजे नुकसान जर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं भात शेतीच्या माध्यमातून 4,000 रुपयाचं होत असेल आणि जर सरकारच्या माध्यमातून त्याच्या त्या ठिकाणी त्याला 200 रुपये मिळत असतील तर ती नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि म्हणून कमीत कमी 4,000 रुपये जेवढं नुकसान झालं तेवढं तरी नुकसान त्या शेतकऱ्याला मिळालं पाहिजे अशा प्रकारचे नॉर्म ते त्या ठिकाणी निर्माण करावे लागतील आणि म्हणून आताच आमदार वैभव नाईक असतील सतीश सावंत असतील संजय बडते असतील या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि पालकमंत्री असतील खासदार विनायक राऊत साहेब असतील दीपकभाई असतील या खात्याचे मंत्री संजयजी राठोड साहेब असतील यांच्या उपस्थितीत एक बैठक जिल्हा स्तरावर या निमित्तानं या ठिकाणी बोलवण्यात येईल आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला आहे. खरं तर आज हत्ती पकडण्याच्या संदर्भातली परवानगी घेणं त्याचबरोबर हत्ती जो लोकवस्तीमध्ये जे आलेले आहेत त्यांना कुठेतरी जंगलाच्या दिशेनं परत त्यांना जंगलाच्या दिशेनं पाठवणं हा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आजच्या निमित्तानं आहे आणि तो सुद्धा प्रयत्न या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर आपण जे सांगितलं की म्हणजे आपल्या अभयारण्याच्या संदर्भामध्ये अभयारण्याच्यामध्ये चर्चा करत असताना पालक माजी पालकमंत्री दीपकभाई केसरकरांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे 5 गाव आहेत म्हणजे आज जो मोरले असेल खेर असेल या 5 गावांचा या अभयारण्यामध्ये समावेश नाही आहे. जंगलाच्याच भागामध्ये त्या ठिकाणी अभयारण्य होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी नागरिकांनी याची म्हणजे आपल्या त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. जसं तिलारीच्या याच्यामध्ये ॲक्वारेशन होऊन काही गावं गेली आणि अभयारण्यामध्येही गावं जातील असं काही लोकांनी बाळगू नये. माजी पालकमंत्री दीपकभाईंनी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे की ह्या 5 गावांचा जो उल्लेख आहे किंवा त्या अभयारण्यामध्ये असणार नाही आहे आणि म्हणून जे काय असेल ते जंगलाच्या मध्येच असेल आणि तिथं त्या ठिकाणी हत्तींचं संवर्धन किंवा अभयारण्य करण्याची भूमिकाही शासनाची त्या निमित्तानं आहे. पण तरीसुद्धा या सगळ्या निर्णयामध्ये लोकांशी चर्चा करूनच हा निर्णय त्या ठिकाणी होणार आहे आणि राज्य सरकार किंवा शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या विभागाचे खासदार विनायकजी राऊत असतील पालकमंत्री उदय सामंत असतील आमदार दीपकभाई असतील आमदार वैभव नाईक असतील यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या परिसराला या हत्तीच्या उपद्रवापासून न्याय देण्याची भूमिका ही आमची त्या ठिकाणी राहणार. एक अतिशय चांगलं आश्वासक शेतकऱ्यांसाठी मिळालेले आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जे तळागाळात जाऊन काम करतायत ते या ठिकाणी शिवसेना नेते सतीश सावंत साहेब सुद्धा आमच्या समोर आहेत. शेतकऱ्यांसाठी वन विभागाने नेमकं काय भूमिका घेतली पाहिजे या पद्धतीने त्यानंतर काय करतात कशा प्रकारे हा हत्ती प्रश्न सोडवण्यासाठी वन विभागाने भूमिका घेतली पाहिजे काम केलं पाहिजे. यामध्ये पहिल्या दोडामार्गमधील हत्ती बाधित क्षेत्राची या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली. आज हत्ती असलेल्या भरवस्तीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकरी एकदम भयंकर असलेल्या भयावीत अशा वातावरणामध्ये आज शेतकरी त्रस्त झालेले आहेत. एकंदरीत शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान जे आज शेतकऱ्यांना मदत करण्याचं मिळतं हे नुकसान अत्यंत तुटपुंज आहे. जे नारळ असेल काजूचं झाड असेल भात शेती असेल हे मिळणारं नुकसानाची जी आकडेवारी आपण पाहिली तर मला वाटतं पारंपरिक पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाते. आजच्या चक्रीवादळामध्ये माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी ही पारंपरिक प्रथा सोडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशा पद्धतीने देता येईल हे ज्या पद्धतीने धडाडीने निर्णय घेतले आहेत त्याच पद्धतीने हत्तीने जे जे नुकसान या ठिकाणी भात शेतीचं होईल काजूचं होईल नारळाचं होईल ज्या ज्या फळ देणाऱ्या झाडांचं होईल किंवा भात शेतीचं होईल हे नुकसान त्या शेतकऱ्याला प्रत्यक्ष स्वरूपात जास्तीत जास्त कसं मिळेल या दृष्टिकोनातून त्या जी आरमध्ये बदल करण्याची गरज आहे. आणि आज अत्यंत महत्त्वाचा विषय की हत्ती कोणत्याही क्षणी भरवस्तीमध्ये येऊ शकते त्यामुळे आज शेतकरी शेतामध्ये जाण्याचं धाडस आज शेतकऱ्याकडनं होत नाही आहे. म्हणजे आज या ठिकाणी काजूला भर घालण्याचं कामसुद्धा बंद होईल. आज त्या काजूच्या झाडाला किंवा नारळाच्या झाडाला भर घातली गेली नाही तर पुढच्या वर्षी येणाऱ्या उत्पन्नापासून शेतकरी तुटणार आहे आणि म्हणून त्याला निर्वाह भत्ता जो आहे शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा मिळणं आणि ह्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन वन खात्याने या ठिकाणी ज्या ठिकाणी हत्ती कुठून येत आहेत त्याचं या ठिकाणी निर्बंध करणं ही खऱ्या अर्थाने गरज आहे आणि हत्ती पकड मोहीम यामध्ये तातडीने करणं आणि ह्या भागामध्ये संरक्षित क्षेत्र हत्तीसाठी करणं आज हत्ती येण्याचं कारण जे आहे. पूर्वी हत्ती या भागामध्ये होते की नाही होते हा संशोधनाचा विषय जर आपण सोडला तर ह्या भागामध्ये हे प्राणी होते पण आज आपला अधिवास सोडून आजच्या मानववस्तीमध्ये येण्याचं कारण जे आहे असलेल्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचं खाद्य देणारी झाडं नाही आहे पाणी नाही आहे
आणि म्हणून वन खात्याने सुद्धा अशा प्रकारची सोय करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून भविष्यामध्ये पालकमंत्री असतील, खासदार साहेब असतील, केसरकर साहेब असतील, या संदर्भात चर्चा करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष नुकसान त्यांचं जे होत आहे ते झालेलं नुकसान त्यांचं मिळणं ही गरज आहे. आणि त्या दृष्टिकोनातून नियोजन करणं आणि हत्ती पकड मोहीम प्रभावीपणे राबवणं, पाती क्षेत्रामध्ये शेतकरी सुद्धा चांगल्या पद्धतीने कोणतीही भीती न बाळगता काम करू शकतील. आणि म्हणून ह्या आजच्या असलेल्या दौऱ्याच्या आधारे ह्या शेतकऱ्यांना ह्या ठिकाणी भीतीचं वातावरण जाऊन त्यांच्या शेतात काम करण्याचं वातावरण त्या ठिकाणी तयार करणं ही खऱ्या अर्थाने प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रशासनाला भाग पाडणार. नक्कीच एक अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज कुठेतरी आश्वासक असं पाऊल पडलेलं आहे. त्यांच्या समवेत सतीश सावंत साहेब, संदेश भारकर साहेब, संजय पडते साहेब, सगळी मंडळी या ठिकाणी मैदानावर उतरली आहेत. त्यामुळे येत्या काळात निश्चित एक चांगली बातमी किंवा चांगला निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने होण्यासाठी एक आश्वासक पाऊल या ठिकाणी पडलेलं आहे. सिंधुदुर्गसाठी संदीप देसाई, मोर्ले, दोडामार. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली आणि मंडणगड भागात मोठं नुकसान झालंय. या नुकसानग्रस्त भागाचा माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी करत राज्य सरकारवर टीका केली आहे. फडणवीस यांच्या टीकेचा शिवसेना नेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय. एका ठिकाणी असं तरी शेतकरी यश असं प्रत्येक घरपट 500 देखील रुपये देणार नाही अशी शेतमंडळी त्यांनी केली. एका ठिकाणी एक गोष्ट मला मुद्दा आपल्या सगळ्यांना सांगायला हवी, पुन्हा मीच येणार, पुन्हा मीच येणार, पुन्हा मीच येणार. आणि ते पुन्हा येऊ शकले नाही तर झालेच फ्रस्ट्रेट एकदम मुख्यमंत्री झाल्यामुळे. त्याच्यामुळे या सरकारला फक्त बदनाम कसा करता येईल आणि पुन्हा आपला बसता येईल का हा एवढा बारीस प्रयत्न फक्त त्यांचा चाललेला आहे. त्याच्या म्हणणं काय विरोधी पक्ष नेते म्हणून काम करत असताना जे सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये बोललंच पाहिजे असा एक अलिखित नियम असल्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही टीका केलेली आहे. आज शिवसेना नेते आदरणीय रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली आम्ही जवळजवळ 8 ते 10 गावांचा दौरा केला आणि या दौऱ्यामध्ये नक्की पंचनामे झालेत का, घरांची पडझड नक्की किती झालेली आहे, त्याचे पंचनामे कसे झालेले आहेत हे फील्डवर जाऊन आम्ही बघितलेलं आहे. रस्त्यावरनं आलो आणि रस्त्यावरनं निघून गेलो अशा पद्धतीनं काही आम्ही केलेलं नाही. पण मला सांगताना एक पहिली गोष्ट शासनाची सांगितली पाहिजे की आजच्या तारखेला 26,70,00,000 रुपये पहिल्या टप्प्याचे हे जिल्हा प्रशासनाकडे जमा झालेले आहेत. प्रशासनाचे सगळे पंचनामे झालेले आहेत. एक GRची कॉपी देखील मी जाताना आपल्याकडे देतो. 6,000 रुपये जे अंशतः डॅमेजिंगला होते ते आता 15,000 रुपये झालेले आहेत. पूर्णतःला 95,000 रुपये जे होते ते 1,50,000 रुपये झाले आहेत. आणि त्याचं देखील वाटप उद्याच या संपूर्ण दोन्ही तालुक्यामध्ये सुरू होत आहे, जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे. म्हणून मला असं वाटतं की विरोधी पक्षनेत्यांनी जो आरोप केलेला आहे हा त्यांना केलाच पाहिजे, कारण ते विरोधी पक्षनेते आहेत म्हणून केलेला आहे. पण वस्तुस्थिती बघितल्यानंतर पंचनामे देखील 90% पूर्ण झालेले आहेत. ग्रासरूटला जे प्रशासनाचे अधिकारी काम करतात म्हणजे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, आमचे सगळे सरपंच असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने यंत्रणा उभी करून 90% कच्चे पंचनामे हे पूर्ण केलेले आहेत. आणि कच्च्या पंचनाम्यावर निधी द्यावा हे जिल्हाधिकाऱ्यांना सूचना मी आणि भाईनी केलेली आहे. मला असं वाटतं की उद्या सगळ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात. शेतीमध्ये सतत नवनवीन प्रयोग होत राहणं गरजेचं असतं. कुडाळ तालुक्यातील हिरलोकचे बाजीराव छंडे या शेतकऱ्यानं आपलेच वडील बच्चाराम छंडे यांना शेतीतला गुरु मानून 100 एकर शेतात सोन्याची रास पिकवत गुरुदक्षिणा दिली आहे. पाहुयात सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 अभियानाअंतर्गत प्रगतशील शेतकऱ्याची ही यशोगाथा. आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस.
एप्रिल महिन्यामध्ये पाणी. अजूनवर पाहिलं की जमीन चढ उतार आहे, डोंगर आहे, पण यामध्ये खडक नाही, माती आहे, पाणी आहे आणि माती आहे. काहीतरी शेतकऱ्याला करता येईल हा विचार आम्ही केला आणि त्यांना विचारलं बघ काय ह्या जमिनीची किंमत. 107 एकर जमीन होती, 6 जणांनी म्हणून तो प्रयोग होऊन घेतली होती आणि एक इथं मॅनेजर ठेवला होता. ते आपापले व्यवसाय दोन मुंबईला होते, दोन कुठाला होते, आपापले व्यवसाय लोक होते. तुला काय किंमत होती तर ते म्हणजे आम्ही जेवढे पैसे घातलेले आहेत 6 लोकांनी तेवढे तेवढे आमचे द्या, आम्हाला ज्यादा पैसे देऊ नका आणि कमीही आम्ही घेणार नाही. किती मजा आहे तुझे सगळ्यांनी हिशेब करायला सांगितलं 20,705 एवढे आम्ही घातलेले आहेत सगळ्यांनी म्हणून ते आमच्या आम्हाला द्या. त्यामध्ये 107 एकर जमीन, एक लहानसं मांगर टाईप घर होतं, 2 बैलं होती, याची असं किंमत त्यांनी सांगितली. ठीक आहे, म्हणजे व्यवहार ठरला ठरला पण आता म्हणजे आमचे 2 पार्टनर मुंबईला आहेत, ते काय इकडे येऊ शकणार नाही, त्यातला कॅन्सरनं आजार आहे, बेड होते, मी तिकडं जायचं, त्यांचे पैसे द्यायचे, त्यांचं अत्यंतर घ्यायचं आणि यायचं. मुंबईला गेलो, त्यांचे पैसे जे होते ते दिले, नाही शकला त्यांच्या घरी आणला बेडवरती, त्यांचा अत्यंत घेतला आलो नसला 19 मे 19 तारखेला बेंगलोरला कालवणीचं झालं. मी बी एड त्याच वर्षी झालो, परीक्षा दिलं लागायचं, एमएला क्लास होता, मला लेक्चरशिपची ऑर्डर, इंटरव्ह्यूची ऑर्डर होती, कागदपत्र झालं त्याचे 3रे दिवशी संध्याकाळीला आलो, राहिलो त्याच्या स्टुडिओ पाऊस आणि कुडाळ जे इंग्लिश स्कूल आहे त्यांना त्यावेळी हेड मास्टर नव्हतं, त्यांच्यावेळी ग्रॅज्युएट काही माणसं मिळत नव्हती, ते चालक तिथं संध्याकाळी आहे, म्हणजे तुम्ही जमीन घेतलेले मी बजेट आमच्या हायस्कूल आहे मग तुम्ही या कुडाळच्या मी विचार केला भावानी आहे जमीन घेतलेली आहे मोहऱ्याला मूळ गावात आमच्या तिथेही जमीन आहे तिथं कुणी राहायचं इथं कुणी राहायचं तू कुठं जाणार इकडे तिथे तिथे तीच ऑर्डर घेतली तर बरं होईल. त्याही दिवशी ती मी घेतलेली हेड मास्टरची ऑर्डर घेतली आणि दुसऱ्याची विचारलो दिल्या मोठ्या भावानाचं ठरलं पुराच्या अनुभव ते त्यांनी इंग्लंड आउटकम करतो. बाजीराव झंड यांचे कलिंगड थेट दुबईत गेलाय. एका निर्यात कंपनीशी करार करून त्यांनी स्वतःची प्रगती साधली आहे. हिरलोक गावात बाजीराव झंड यांनी 10 एकरात सुप्री जातीची कलिंगड लागवड केली होती. दर्जेदार उत्पन्न घेण्यासोबतच कलिंगड विक्रीचं नियोजनही झंड यांनी चोख केलंय. कृषी विभागाचेही त्यांना उत्तम सहकार्य लाभलंय. यांचं पूर्वी आम्ही होतो ते माणसाने लागवड करायचो, माणसं तरवा लावायचे, तरवा काढायचे, तरवा पेरायचे. आता यांत्रिकीकरणाद्वारे म्हणजे शीटवर तरवा पेरायचा आणि तो मशीनद्वारे लावायचा, म्हणजे माणसं कमी लागतात आणि त्यापासून उत्पादनही वाढतं. कुडाळात औ इथं अप डाऊन करायचं सगळीच गरज आहे आणि त्यामुळं आम्हाला थोडासा खाटी तुम्ही त्रासी व्हायला लागला, कारण येण्यापूर्वी आम्ही इथं लोकांना हे सगळं खायला मिळू होतं, आम्ही खायल्यानंतर त्याला बदक मिळायला लागला, बुरं वस्त्र चांगलं, लाकडं तोडून मिळणं हे सगळं होत होते, आम्ही त्यांना टेक भट्ट्यानंतर आम्हाला थोडासा त्रास झाला. मी विचार केला आपण 100 मेलावून आलो, 150 मेलावून इथं लोकांच्याशी हातवर करून भांडं करून चालणार नाही, सहकार्याचा हात मिळतो का बघितलं मग काय कसं सहकार्य मिळवायचं. तर या 5 गावामध्ये शिक्षणाची सोय काय नव्हती, हायस्कूल नव्हतं, मग लोकांचं सहकार्य मिळायला पाहिजे म्हणून त्यांची अडचण तर समजावून घेतली. इथं माध्यमिक शिक्षणाची सोय काय नव्हती, हायस्कूल कुडाळ 15 किलोमीटर होती, जाऊन येणं करणं वाहतुकीची सोय नव्हती, एसटी नव्हती, तिथं हॉस्टेलला मुलं ठेवून शिकवायची लोकांची ताकद नव्हती,
शेतमजूर धनगर असे लोकांची भक्ती, तर त्यांची सोय करावी म्हणून लोक जमा केले आणि एक संस्था स्थापन केली, शिक्षाईचं संस्था। संस्थेचे अध्यक्ष माझ्या मोठ्या भावानं केलं, मी शेकडी झालो। संस्था रजिस्टर केली, हायस्कूलला परवानगी मागितली, 76 साली हायस्कूल चालू केलं। मोठ्या भाव ह्याला मी इथं ठेवला, तिकडं आई हायस्कूलला होता, तिकडं घेत होता, तिकडं सोडलं, इथं ठेवला। ग्रँट नाही पहिल्यांदा, पहिलं ग्रँट आलं तर तुझा पगार नाही, मी मुलाचा पगार घ्यायचा। दुसरा मास्तरी घेतला होता, त्याचा पगार नाही। नशिबानं दुसऱ्या वर्षी ग्रँट चालू झाली, 77-78 साली तू स्थळी झालं। त्याच्यावेळी मी तिकडचं सोडलं आणि आत्ता चालू मी हेड होतं, मी आलो। लोकांची सोडून झाली, शिकायची त्याची जी अडचण होती ती दूर झाली, आम्ही इथं आलो आणि त्यामुळं लोकांचं सहकार्य द्यायला सुरुवात झाली। त्यांची अडचण दूर केल्यामुळं त्यांनी जवळ व्हायला सुरुवात झाली, लोकांचं कॉपरेट झालं, चांगलं मिळायला लागलं, आमचंही चांगलं झालं, लोकांची सोयी झाली। मग आम्ही इथं दोघे आल्यानंतर आमचं जाण्याचा खर्च वाचला आणि ह्या शेतीला लक्ष पोचायला लागलं। पहिली पासावरती जी अशीच गेली होती, 1900 काय होत नव्हतं, आणि त्यामुळं शेतीलाही जोर लागला, शाळेलाही जोर लागला, शाळा चांगली चालली। त्या झाल्यानंतर त्या शाळेचं मी त्यावेळी शाळेचा कारभार आमचा एक हाती चालत होता, सेक्रेटरी मी, हेडमास्टर मी, सगळंच मी, त्यामुळं व्यवस्थित चाललं होतं। आणि आता हा बघतो आहे, शिक्षणही चांगला चालू लागलेला आहे, चांगलं चालतं आहे। आणि मग ती आता मला शिकवत असताना मी विचार केला, तेव्हा तू हे आता 100 दवायचे घर आहे, नोकरी करायची, म्हणून त्या दापोलला पाठवलं, बीएससी अग्री केला, नोकरी न करता तो आता सगळे आधुनिक बघतो। लॉकडाऊन असल्यानं स्थानिक बाजारपेठेत त्यांना मक्याची विक्री करावी लागली। उस्मानाबादी कोकण कन्या या जातीची शेळी पालनही झेंडे यांनी केलंय। 25-30 शेळ्या झेंडे यांनी पाळल्यात। दुग्ध व्यवसायासाठी झेंडे यांनी पंढरीपुरी म्हशीचं पालन केलंय। मल्चिंग पेपरवर त्यांनी भुईमुगाचं यशस्वी उत्पादन घेतलंय। नारळ, काजू, आंबा या उत्पादनासोबत झेंडे यांनी 42 एकरात पामची यशस्वी लागवड केली आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशस्वी भात शेतीही झेंडे यांनी केली आहे। गावातील बचत गटांनाही त्यांनी आधुनिक शेतीतून भरघोस उत्पन्न कसं घ्यावं याबाबतचं सखोल मार्गदर्शन केलंय। बाजीराव झेंडे यांचा शेतीतील आदर्श सर्वांनीच घेण्यासारखा आहे। निदा कमीत कमी जर भात शेती करताना जे गुंठ्याला 300-350 रुपये खर्च यायचा, भात तरवा लावणे, तरवा काढून लावणे, त्याला तर यांत्रिकीकरणाच्या ह्यानं जर केलं तर ते 250 रुपयाच्या आसपास होऊन उत्पादनात जे वाढ होऊन शेतकऱ्याला बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो, हे लोकांनाही करून दाखवायचं आहे आणि आपली प्रगती। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जयतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सरकारला जाग आणण्यासाठी राज्यभर हॉर्न बजाव आंदोलन पुकारण्यात आलं होतं।
सावंतवाड़ी शहरात देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलं। मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी सरकारला जाग येण्यासाठी व वाहतूक करणाऱ्यांकडे सरकारचं दुर्लक्ष झाला त्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर हॉर्न बजाओ आंदोलन पुकारलं। मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केलं होतं। त्यानुसार सावंतवाडी शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलं। यावेळी परिवहन सेना जिल्हाध्यक्ष राजू कासकर, शहराध्यक्ष आशिष सुभेदार, कार्याध्यक्ष संतोष भैरवकर, सचिव विठ्ठल गावडे, तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ, उपशहर अध्यक्ष ओंकार कुडतरकर, डंपर व्यावसायिक आशिष कदम तसेच जेसीबी व अन्य वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्याचे अध्यक्ष माननीय संजय नाईक यांनी बहिर सरकार या संदर्भामध्ये त्यांना जाग आणण्यासाठी हॉर्न ओके प्लीजचा जो आंदोलनाची हाक दिली होती त्याला सिंधुदुर्गातील सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडीतील प्रत्येक मनसैनिकांनी प्रत्येक गावागावात या संदर्भात आंदोलन छेडलेलं आहे आणि याची प्रतिकृती म्हणून आम्ही इथे एक सावंतवाडीमध्ये आंदोलन आता करत आहोत आणि या पूर्ण प्रत्येक गावागावामध्ये आंदोलन होत आहे आणि याला संपूर्ण सिंधुदुर्गातल्या जनतेने सावंत तालुक्यातल्या जनतेने याला साथ द्यावी आणि या पूर्णपणे बहिर सरकारला जाग आणण्याची वेळोवेळी मनसेने पुकारलेल्या आंदोलनाला आमच्याबरोबर सहभागी व्हावे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात। आठवीत असताना कलम बनवून 5 गुंठा जमीन खरेदी केली। यानंतर गेली 20-25 वर्ष आदर्शवत ऋषिकेश रोपवाटिका नेमळीतील संतोष राऊळ चालवतात। उत्कृष्टरित्या मातृवृक्षापासून बनवलेली कलम विक्रीसाठी उपलब्ध आहेत। पाहुयात सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 अभियानाअंतर्गत प्रगतशील शेतकऱ्यांची ही यशोगाथा। आपल्या जिल्ह्यात सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनिकार सर्व्हिस वर्कशॉप असताना गोवा किंवा कोल्हापूरला लॉकडाऊन संपण्याची वाट का पाहायची? एकदा या आणि अनुभवा सर्वोत्कृष्ट सर्व्हिस। सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंटल इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क्स तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। संतोष सुरेश राऊळ यांचा जन्म नेमळेतील धारकरवाडी इथं एका गरीब कुटुंबात झाला। घरीची परिस्थिती अतिशय हालाकीची होती पण न डगमगता कठीण परिस्थितीत त्यांनी 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। 8वीत असताना त्यांनी कलम तयार केली। ती कलम त्यांच्या आईनं विकली आणि बाजारातून 800 रुपये मिळवले। मिळालेल्या पैशातून त्यांच्या आईनं 5 गुंठे जमीन विकत घेतली। निमळेमध्ये अजून एक रोपवाटिका आहे जी आदर्श रोपवाटिका आहे, ऋषिकेश रोपवाटिका, संतोष सुरेश राऊळ यांच्या रोपवाटिकेमध्ये आहे। मे महिना जवळजवळ संपलेला आहे आणि जून लागेल, परंतु हिरवीगार अशी नर्सरी ऋषिकेश नर्सरी ही सुरेश राऊळ याचे मालक आहेत आणि हे स्वतः गेले 20-25 वर्ष ही रोपवाटिका सांभाळत आहेत। नेमकी कशी रोपवाटिका त्यांनी व्यवसाय आपला सुरू केला आपण त्यांच्याकडे जाणून घेतो। राऊसाहेब नमस्कार, काय सांगाल, किती वर्ष झाली तुमच्या रोपवाटिकेला? जवळजवळ 12 वर्ष झाली पूर्ण। सुरुवात केली तेव्हा किती रोपं बनवायतात आणि अंदाजे किती? सुरुवात 5000 रोपापासून चालू केली, आता जवळजवळ आहे तर आंबा काजू मिक्सिंग 20000 आहे। काय दर आहे सध्या? हे सध्या 50 रुपये। हो हो। किती वर्ष झालेली आहे ती? हे आता झाली 1.5 वर्ष पूर्ण झालं। कुठे मागणी असते जास्त? जास्त घाटावर, चंदगड वगैरे, बेळगाव वगैरे त्या साईडला असते, पण ते सध्या बंद आहे ना त्याच्यामुळे। त्याचा काय फटका बसलाय का? हो त्याचा बसलाय, बेळगावचे कोणच नाही आत इकडे येतच नाही। केव्हा घेऊन जातो साधारण? हे आता पाऊस सुरू झाला का, जसं नर्सरी शासकीय नर्सरीमध्ये घेऊन जातात जागेवरून, तसं जागेवरून घेऊन जात नाही का तुम्हाला पोच द्यावे लागतात? नाही, जागेवरून येऊन घेऊन जातात। 20000 रुपयामध्ये काय कुठची रोप तुम्ही बनवता जास्त? जास्त करून 4 नंबर, वेंगुर्ला 4 आंबा आहे, आंबा, चिकू, आवळा, शेवगुल आहे, चापान, कवठी चापा आहे। हे काजूचा 50 रुपयाचा आहे ठरलेला। हो, आंब्याचा 100 रुपये आणि ते बाकीचे व्हरायटी आहे, वेगवेगळे दर आहेत त्यांचे, ते काय उंची प्रमाणे आहे त्यांचे, क्वालिटी प्रमाणे।
हा व्यवसाय जेव्हा तुम्ही सुरू केला तेव्हा कोणी तुम्हाला जास्त मदत केली, कुटुंबामध्ये कशी मदत करत होते लोक? जास्त करून कुटुंबांमध्ये आई वडील बायको। हा व्यवसाय तुम्ही सुरू केला का वडिलांनी सुरू केलेला? नाही, हा मीच केला सुरू, ते कामाला जायचे। व्यवसाय करण्यासाठी कशी आवड निर्माण झाली? आवड लहानपणापासून, आमचे काका करायचे नर्सरी, त्यांच्यापासून आवड तयार झाली। शिक्षण किती झालं? 12वी। तेव्हा 12वी झाल्यानंतर वाटलं नाही नोकरी करावी अशी? नाही, गेलेलो एक वर्ष मुंबईला होतो आणि तिकडे मग म्हटलं कंटाळा झाला, मग आता गावी जाऊन नर्सरीच करायची, त्यावेळी पण माहिती होती ना नर्सरीची। मग ह्याच्यात आता जेव्हा तुम्ही किती मेहनत घ्यावी लागते? मेहनत भरपूर, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळी 5 वाजल्यापासून सुरू, विश्रांती नाही। सरकारकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या, काय करावं सरकारने? सरकारकडून काय कोण काय बघतच नाही आमच्याकडे, अपेक्षा काय करणार, बघणार तर अपेक्षा करणार ना। त्यांना माहीतच नाही नर्सरी विषय आहे आपल्या ह्याच्यामध्ये, त्या भेट कडे देणार नाही, त्यांना माहितीच नाही कोणाला नर्सरी हा विषय आहे कोणा। ते फक्त मोठे नर्सरी जे 1-1, 2-2 लाख असे करतात ना नर्सरी, त्यांना भेट देतात, हे बारीक सारीक नर्सरीवाल्यांना ते बघतच नाही। ते फक्त काय मतदानावर येणार, मत घाला, ओके। अनेक मुलं खाऊच्या पैशांसाठी मागणी करतात, पण त्यांनी ते पैसे जमीन खरेदी करण्यासाठी खर्च केले। त्यातून 5 गुंठे जमीन 8वीत असताना खरेदी केल्यानं संतोष राऊळ यांना हुरूप आला होता। 10वी झाल्यानंतर त्यांनी ऋषिकेश रोपवाटिका सुरू केली आणि आज ती मोठी झाली आहे। अतिशय नियोजनबद्ध त्यांनी ही रोपवाटिका नावलौकिकास आणली आहे। अतिशय मेहनत घेऊन राऊळ कुटुंबीय रोपवाटिकेत काम करत असतात। घाट माथ्यावरून मोठ्या प्रमाणात ऋषिकेश रोपवाटिकेतील रोपांना वाढती मागणी आहे। तुम्ही प्रत्यक्षात त्याच्यातला पहिला पैसा केव्हा मिळवला आणि तो आनंदाचा क्षण कसा होता? पहिला मी 8वीत असताना मिळवला, थोडीशी कन्मव केलेली, ती आईनं विकली, मी शाळेत होतो त्यावेळी। किती रुपये मिळालेले? ते 800 रुपये मिळालेले। काय केलं होतं त्यावेळी? त्या आईने त्याची जमीन घेतली 800 रुपये होती, जो 5-1 गुंठे त्याची आठवण येते। हो आहे, अजूनही जमीन आहे ती, आता नावावर पण गेली। काय करतात ते 5 गुंठे जमीन? आता अजून वाढवली, त्याच्या आणखी होती जमीन आजूबाजूला, ती पण घेतली, जवळजवळ 25 गुंठे झाली। हो, त्याच्यामध्ये आता हे आंबा आहे थोडासा आणि भाजीपाला। पण ते 800 रुपये जेव्हा आईने जमीन ते कलम नेऊन विकली आणि आले, तेव्हा वाटलं नाही तुम्हाला काहीतरी कपडे घ्यावेत किंवा खाऊ खाऊ असं? नाही नाही, तेव्हा तेच काय, तेच काय करायची? ही पहिली खरी कमाई 8वीतली। हो, म्हणजे 8वीमध्ये 800 रुपयावर तुम्ही जमीन घेऊ शकता, याच्यामुळे मेहनतीचं एक हे निर्माण झालं। आज तुम्हाला मुलं आहेत आणि त्या मुलांमधनं ही आवड निर्माण केलीत का तुम्ही? हो, मुलांना आहे तशी आवड थोडी थोडी, अजून लहान आहेत ते। सौभाग्य होते, बायकोंचा किती वाटा आहे याच्या तुमच्या यशामध्ये? आहे, भरपूर आहे। हे सगळं करत असताना ही जी तुम्ही कलम जेव्हा तुम्ही घेता, फार सोपी गोष्ट नाही मेहनत करणं, नाही नाही, अशा वेळी दगदग होत असताना विश्रांती कधी मिळते? विश्रांती पाऊस पडला की किती महिने? हे 4 महिने फक्त। हो, गाण्यांना रोज शिपायला लागतं ना, रोज पाणी द्यायला, बर पाऊस गेला की सुरुवात। तुमच्या कलमांचं ब्रँडिंग करण्याची कधी वेळ आली का, कधी गेलात का कुठे हे कलम घेऊन विकण्यासाठी बाहेर? नाही, फक्त मी बॅनर्स लावला गावामध्ये, 2-3 लावला, तिकडे आंबोलीमध्ये एक लावला, बाकी झालं, बाकी फेस टू फेस ऍडव्हर्टाईज झाली। सिंधुदुर्ग हे करतंय कृषीच्या बाबतीत, काय सांगायला चॅनल बाबतीत? काय चांगलं करतंय, 12-15 वर्षापूर्वीची रोपवाटिका तुम्ही केलेली 5000, आता 20-25 हजार घेता, त्यावेळेचा काळ आणि आता याच्यामध्ये काय बदल झालेला आहे कलम बांधताना किंवा विक्री करताना? त्यावेळी थोडीशी भीती वाटायची, काय करतो की सक्सेस होणार की नाही, आता तेवढं काय वाटत नाही। नाही नाही, लॉकडाऊनला पण नाही घाबरत? नाही नाही घाबरत, लॉकडाऊन मध्ये आमचं काम चालू होतं, बाकीची बंद होती। सरासरी वर्षाचा टर्नओव्हर किती आहे तुमचा? आता गेल्या वर्षीपासून मार्केट डाऊन आहे आमचं, कारण सगळीकडेच नर्सरी आहेत भरपूर। ऋषिकेश नाव कसं काय दिले? ऋषिकेश मुलाचं नाव तुमच्या? हो, ब्रँड गेलाय का ऋषिकेशचा? हो, सगळीकडे माहिती आहे ऋषिकेश नर्सरी। तुम्ही दिलेली रोप आणि त्याला आलेली फळं, त्यामुळे लोक हीच पाहिजेत,
असे कुठच्या भागातील लोक येतात? हीच संतोष हीच मला पाहिजे. जास्त करून चंदगड बेळगाव ते सांगतात की तुझ्याकडली रोप त्यांना ते व्यापारी आहेत ना ते शेतकरी त्यांना सांगतात की चांगली झाली म्हणून. आणि इकडे परत दोडामार गोव्याचे पण येतात आणि आजूबाजूच्या गावातले. तण वगैरे काढण्यासारखं मोठं काम आहे त्याच्यासाठी गावातले किती बायकांना रोजगार मिळतो? तरी 3 बायका असतातच, 2 बायका तर रोजच असतात. काय अपेक्षा सरकारकडून आहे? सरकारने तुम्हाला काय केलं पाहिजे? कर्ज मी कर्ज व्याज दर आणि काय काय तुम्हाला वाटतं काय सरकारकडून अपेक्षा शेतकऱ्यांच्या बाबतीत काय वाटतं? सरकारकडून अपेक्षा म्हणजे आम्ही आता लायसन्स काढला ना नर्सरीचा, तर त्या निदान थोडी तरी कलम सरकारने आमच्याकडून घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि लागवड करायला भरपूर घाट मात्यावरती भरपूर जागा आहे. हो पण ते सरकारच त्यांना काय कलम अनुदान काय आपण काय माहिती नाही, पण कलम इकडून नेतच नाही आमच्याकडून छोट्या नर्सरीवाल्यांकडून. रोपवाटिका वाढत आहे वाढत आहे. परंतु तुम्हाला वाटतं की तुमचा ब्रँड सगळीकडे पसरला आणि लोक अजूनही हमीद येतात आमच्याकडे येतात. अजून काय प्रगत हा व्यवसाय डेव्हलप करण्याच्या दृष्टीने काय विचार आहेत तुमचे? काय वाटतं पुढच्या वर्षी काय वेगळं करावं सर? आता आम्ही जरा मिरीकडे मिरी मसाला पिकांकडे जाणार, सुपारी मसाला नवीन टेक्निक आलाय ना त्याच्यामध्ये ते पण करायचं. आपल्यासोबत ऋषिकेश नर्सरीचे संतोष राऊत, एक प्रगतशील शेतकरी, हसतमुख शेतकरी. आणि हा मुलगा म्हणतो कारण आता वय त्यांचं 39 वर्ष असलं तरी जेव्हा हे 8वीमध्ये होते तेव्हा त्यांनी कलम केलेली होती आणि 8वीमध्ये आईने ती कलम विकली आणि त्याच्यातून 800 रुपये आले खाऊसाठी न मागता. आईकडे खाऊसाठी मागितले नाहीत आणि त्यांच्या आईने ते 800 रुपयातून 5 गुंठे जमीन घेतली ती त्यांच्या नावावर केली आणि यानंतर त्याने आजूबाजू सगळं क्षेत्र घेत आज त्या ठिकाणी रोपवाटिका उभी केलेली पाहायला मिळतं. ऋषिकेश त्यांच्या मुलाच्या नावानं त्यांनी ही रोपवाटिका सुरू केलेली आहे आणि हसतमुख असणारा हा संतोष राऊत त्यांचा ब्रँड जो आहे या सगळीकडे गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाटमाथ्यावर त्यांच्या या रूपवाटिकेतील जी कलम आहे त्यांना मागणी असलेली पाहायला मिळते. कारण बंडीचं भरत केसरकर सिंधुला नेमळे सावंतडे. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सावंतवाडी तालुक्यातील जराठे गावानं कोरोनाला हद्दपार करायला एकसंघपणे लढा दिलाय. सरपंच रघुनाथ वाळके, ग्रामपंचायत प्रशासन आणि गावकऱ्यांनी दिलेली भक्कम साथ यामुळे कोरोनाला गावच्या वेशीबाहेर ठेवण्यात जराठे गाव यशस्वी ठरलंय. ग्रामदेवता श्रीदेवी सातेरीच्या आशीर्वादानं चराठे गाव कोरोनाशी 2 हात करण्यात यशस्वी ठरत आहे. चराठे ग्रामस्थ चाकरमानी यांची साथ व ग्रामपंचायतीनं राबवलेल्या यशस्वी उपाययोजना यामुळे कोरोनाला गावच्या वेशीबाहेर ठेवण्यात गाव यशस्वी ठरलंय. गावानं सर्वात पहिली घरोघरी जाऊन कोरोनाबाबत जनजागृती केली. ग्रामविकास अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. गावामध्ये जंतुनाशक फवारणी केली. गावात मास्क व साबण सॅनिटायझर दिले. त्याचबरोबर गावातील गरीब व गरजू महिला, बचत गट व ग्रामपंचायतच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. आमच्या गावात सरपंच आणि जी कमिटीने भयंकर मेहनत घेतली आहे याची कोरोनाची आणि कोणी आले तर ताबडतोब क्वारंटाईन करून त्यांच्यावर 2-2 वेळा जाऊन सुद्धा आमच्या देखत तिथे जाऊन समज सर्वांना दिलेली आहे. काय शाळेत क्वारंटाईन केलं, त्यांच्याकडे सुद्धा 2-3 जाऊन येऊन तिने सर्वांना सहकार्य केलं आहे आणि गावातील लोकांनी सुद्धा सहकार्य आम्हाला पुष्कळ केलं आहे. काय अजूनपर्यंत येत आहेत मुंबईवरून गावाला, त्यांना सुद्धा क्वारंटाईन आता होम क्वारंटाईन असं करून ठेवलेलं आहे. पण प्रत्येकाने आपापली हे आपला जीव आपण सांभाळला पाहिजे हे त्यांनी केलं पाहिजे. घरपोच औषध पुरवठाही करून दिला. रेशन दुकान, स्थानिक दुकानात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी ग्रामपंचायतीनं विशेष प्रयत्न केले. आमच्या चराटे ग्रामपंचायतीमध्ये सरपंच, ग्रामसेवक यांच्या सांगण्यावरून आम्ही सर्व गावातील लोकांना मास्क वाटप केलं, सॅनिटायझर वाटप केलं, त्याचप्रमाणे साबण पण वाटप केलं आहे. जर कर कोण आला असेल तर त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करावं, म्हणजे त्याची सोय करावी राहण्याची, जेवणाची, परत त्याला काय पाहिजे असेल तर अशा प्रकारे आम्ही त्यांची सोय केलेली आहे. गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेऊन ग्रामपंचायतीनं आरोग्य विभागाला सज्ज केलंय.
गावात परगावाहून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी केली जात असून यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मोठा हातभार लागलाय. गाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी गावकऱ्यांनी देखील विशेष मेहनत घेतली आहे. आम्ही जे प्रयत्न केलेले आहेत की आमच्याकडे प्रथमतः आम्ही जे बाहेर लोक आहेत तर त्यांना सूचना केलेल्या की तुम्ही शक्यतो तुम्ही जर मुंबईत सुरक्षित असाल तर गावात येऊ नका. येऊ नका म्हणजे त्यांना नको येऊ असं म्हणजे, परंतु जर सुरक्षित आहात तर तुम्ही गावात येऊ नका. तुमची इथं आम्ही सोय करू, सगळं करू, परंतु तुम्ही सुरक्षित राहा, आम्ही पण सुरक्षित राहू. आता आपल्याकडे जे बरेचसे लोक आले ते विद्यार्थी किंवा जे बाहेर कामगार जे अडकलेले आहेत ते इथं आलेले आहेत, त्यांना आम्ही इथं शाळेमध्ये क्वारंटाईन करतो. आणि जर शाळा अपुरी पडली तर आम्ही त्यांना आमच्या इकडे चराडा गावामध्ये काही बंदिस्त घरं आहेत त्या बंदिस्त घरामध्ये आम्ही त्यांना क्वारंटाईन केलेलं आहे. जवळपास आमच्याकडे 60 अशी व्यक्ती आलेली आहेत की त्यांना आम्ही त्या बंद घरामध्ये आणि शाळेमध्ये त्यांना क्वारंटाईन केलेलं आहे. शक्यतो जास्तीत जास्त आम्ही गर्भवती महिला किंवा अपंग किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा ज्या महिला आहेत त्यांना सुरक्षित ठेवण्याचा आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे. त्यांना कुठेतरी असं चांगल्या ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवलं आहे आणि त्यांची आम्ही चांगल्या प्रकारे इथं गावातून सगळ्या लोकांच्या सहकार्यानं आमच्या ग्रामपंचायत सहकार्यानं आम्ही त्यांना क्वारंटाईन करून ठेवलेले आहे. आज ह्या रोगावर उपाय अजून आपल्याला सापडले नाही, परंतु आम्ही प्राथमिक म्हणून जे शासनाचे जे सूचना आहेत जे नियम आहेत त्यानुसार आम्ही आज त्यांना जे त्या रोगावर प्रतिबंधक म्हणून उपाययोजना केलेल्या आहेत. त्याच्यासाठी आमच्या ग्रामपंचायतीतून मास्क, सॅनिटायझर आणि साबण हे प्रथमतः संपूर्ण गावाला, संपूर्ण गावाला प्रत्येक व्यक्ती म्हणजे प्रत्येक कुटुंबाला आमच्या जे आरोग्य विभाग आहे, आमचे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत, आशा आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, या सगळ्यांमार्फत आमच्या या सगळ्या टीमने त्यांना वाटप केलेलं आहे. आणि प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन आमचे हे सगळे कर्मचारी त्यांना सेवा देत आहेत आणि त्यांना चांगल्या प्रकारे प्रबोधन करत आहेत. त्यामुळे आमच्या गावात अजूनही आम्ही सुरक्षित आहोत. आमच्या ग्रामपंचायत वतीनं जास्तीत जास्त आम्ही लोकांना प्रबोधन करून तुम्ही घरीच राहा हा संदेश आम्ही लोकांना दिलेला आहे. आणि आमच्या गावातील बऱ्याचशा लोकांनी हा ह्याचा चांगल्या प्रकारे त्यांनी हे सगळं पाळून आमचं गाव सुरक्षित अजूनपर्यंत ठेवलेलं आहे. आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे अजून असं हे नाही आहे की ज्याच्यात आपल्याला त्रास होईल. आपली आता बाजारपेठ आहे, आमच्या चराडागाव जरी मोठी बाजारपेठ नसली तरी रेशन दुकान असून दे किंवा आणि कुठची असं दुकानं ही आपली जी गावातील दुकानं आहेत त्याच्यासोबत आम्ही पूर्ण डिस्टन्सिंग ठेवून लोकांना सूचना देऊन डिस्टन्सिंग ठेवून आम्ही हे कोरोना संदर्भात जास्तीत जास्त कसं आपल्याला सुरक्षित राहता येईल याच्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीनं प्रयत्न केलेले आहे. त्याच्यानंतर आम्ही बरेचसे जर आता ह्या कोरोना संदर्भात लोकांची कामं लोकांना कामं नाहीत किंवा गरीब लोक आहेत त्यांना आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या काही लोकांनी आणि बचत गटांनी आपल्या हे जसं दान देऊन किंवा सहकार्य करून आम्ही जवळपास 50-60 लोकांसाठी जवळपास 500 ते 600 प्रति व्यक्तीप्रमाणे एवढं धान्य प्रति व्यक्तीला 500-600 रुपयाप्रमाणे त्यांना ते धान्य वाटप मोफत धान्य वाटप केलेलं आहे. आणि अजूनही लोकांना जर ज्यांना गरज असेल तर आम्ही ते अजूनही अशी तयारी आमच्या लोकांची ग्रामस्थांची की आम्ही त्या लोकांना ह्या कुठलेही जे गरीब लोक असतील त्यांना आम्ही सगळ्या प्रकार औषधं आणून देणं तशाप्रमाणे आमच्याकडे स्वयंसेवक आम्ही नेमले स्वयंसेवकामार्फत आणि त्या लोकांना आम्ही औषधं आणून देतो. कुठलं त्यांना जर धान्य कुठलं जे क्वारंटाईन केले त्यांना कुठे बाहेर जाऊ नये, होम क्वारंटाईन त्यांनी कुठे त्यांच्या कुटुंबाने कुठे बाहेर जाऊ नये, त्यांना कुठची मदत असेल तर आमचे जे स्वयंसेवक आहेत ते त्यांना मदत करतायत. त्यामुळे ज्या आम्ही ह्या कोरोनाच्या बाबतीत आमचा गाव पूर्णपणे दक्षता घेऊन आम्ही ह्या कोरोनाच्या आपल्या कोरोनाच्या संकटावर मात आम्ही आजपर्यंत करत आहोत आणि ह्याच्यापुढेही आम्ही करत राहू. आपण आमच्याकडे आरोग्य यंत्रणा आहे, आरोग्य इथं केंद्र आहे, आरोग्य केंद्रामध्ये जे कोण क्वारंटाईन आपल्याकडे व्यक्ती आहेत त्यांना इथं दररोज दिवसातून 2 वेळा त्यांची तपासणी केली जाते. शाळेमध्ये सुद्धा आमचे व्यवस्थापक आहेत ते पण तिथं चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यामुळे चराडा गावात असं कुठच्याही प्रकारचं कोरोनाच्या असं हलगरीपणा इथं आम्ही गावात करून घेत नाही. सर्व ग्रामस्थांचा आम्हाला सपोर्ट आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण गावात कोरोनाच्या समजा हायड्रोक्लोरिनचं आम्ही पुरी संपूर्ण गाव प्रत्येक भागात आम्ही हायड्रोक्लोरिनची फवारणी करून घेतलेली आहे. त्यामुळे आमचा गाव आम्ही सुरक्षित ठेवण्यासाठी
आमची संपूर्ण टीम ग्रामपंचायत किंवा आमचा आरोग्य विभाग किंवा आशा वगैरे सगळे जे आमचे कर्मचारी आहेत ही संपूर्ण टीम आज राबत आहोत आणि खरोखर आज आम्ही सगळ्यांनी सगळ्यांचा मी आभारी आहे आमच्या सर्व ग्रामस्थांचा किंवा आमच्या सगळ्या या टीमचा आणि त्यांनी खरोखर मनापासून काळ वेळ अजिबात न बघता त्यांनी आम्हाला जी साथ दिली मी त्यांचा पण खरोखर आभारी आहे. शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन केलंय. यामुळेच गाव कोरोनामुक्त राहिलाय. एकीकडे गावकऱ्यांची ग्रामपंचायतीनं काळजी तर घेतलीच, त्याचबरोबर मुंबईहून शासनाच्या आदेशानुसार गावात येणाऱ्या चाकरमान्यांचं देखील योग्य नियोजन केलंय. गावात शाळा, बंद घरं ही क्वारंटाईनसाठी सर्व सुविधांनी सज्ज करण्यात आली आहेत. सुरुवात ज्यावेळी आपल्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला त्यावेळी आम्ही चाकरमान्यांशी, मी स्वतः सरपंच म्हणून बऱ्याच मुंबईकर लोकांशी मी स्वतः बोललो. कारण मला कसं आहे, माझे जे बाहेर मुंबईला आहेत किंवा जे माझ्या गावाचे लोक बाहेर आहेत ते पण आम्ही सुरक्षित आहोतच इथं, पण हा प्रादुर्भाव बाहेर शहरामध्ये मुंबई पुणे शहरामध्ये ज्यादा आहे. परंतु तिथं असलेले माझे लोक तिथं पण ते चांगले राहिले पाहिजेत. कारण मुंबईसारख्या शहरात एवढ्या छोट्याशा खोलीत एवढं राहणं म्हणजे साधा विषय नाही आहे. ते जर तिथं असुरक्षित असतील तर त्या लोकांनी आमच्याकडे यावं, गावात यावं हे मी पहिल्यापासून त्या लोकांना सांगतोय. तुम्ही उद्या पाऊस पडल्यानंतर हा प्रादुर्भाव वाढणार, त्या अगोदर तुम्ही गावात या, तुम्हाला इथं आम्ही सुरक्षित ठेवू. तुम्ही शासनांचे नियम पाळा, आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचे सहकार्य करू आणि तुम्हाला जे काय म्हणजे आपल्याकडनं करता येईल तेवढं आम्ही करू. पण तुम्हाला जर तुम्ही तिथं सुरक्षित नसाल तरच या. पण बऱ्याचशा माझ्या मुंबई ग्राहकं म्हणजे आपल्या इथल्या लोकांनी सांगितलेलं आहे की आम्ही इथं सुरक्षित आहोत, उगा येणार नाही. जर आम्हाला तिथं असुरक्षित वाटत असेल तर आम्ही तुम्हाला सांगू. त्याप्रमाणे आमच्याकडच्या बरेचशा लोकांनी इथं न येण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. जे लोक खरोखर अडचणीचे होते मुद्दा म्हणून इथं फिरायला किंवा असं मजा करायला कोण आमच्या गावातून आलेलं नाही आहे आणि खरोखर प्रामाणिकपणे आम्ही मुंबईकरांचा पुणेकरांचा म्हणजे आमच्या सगळ्या चाकरमान्यांचा एवढा मोठा मी आभारी आहे की त्याने आमचा गाव कसा सुरक्षित राहील हे ते काळजी करते. या संदर्भात सरपंच रघुनाथ वाळके, उपसरपंच जॉनी फेराव, ग्रामविकास अधिकारी एस जी पेंडणेकर, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कोविड समिती व प्रमुख ग्रामस्थांनी मिळून सुयोग्य नियोजन केलंय. लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मुंबईकर चाकरमान्यांची गावात आल्यावर योग्य सोय व्हावी याकरिता ग्रामपंचायत व गाव मिळून व्यवस्था करीत आहेत. तर सुरक्षित असलेले चाकरमानी गावात न येता गावाला सहकार्य करत आहेत. सर्वांच्या साथीनं ग्रामपंचायतीनं गावाला कोरोनापासून दूर ठेवलंय. भविष्यातही तो गावात येणार नाही याची दक्षता घेतली आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत यांच्या चोख नियोजनामुळे चराठे गावानं कोरोनाला गावापासून कोसों दूर ठेवलंय. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. अभयारण्य नको, हत्ती पकड मोहीम राबवा, स्थानिकांची आग्रही मागणी. फडणवीसांच्या टीकेचा शिवसेना नेत्यांनी घेतला समाचार. आणि सावंतवाडीत मनसेचं हॉर्न बजाव. हेडलाईन सुप्रसिद्ध आहेत लक्ष्मीनारायण होंडा. आता इथंच थांबूया, पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींचं. आपण मात्र कुठेही जाऊ नका, अजिबात घराबाहेर पडू नका, कोरोनाच्या जाय दडकू नका. पाहत राहा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.